प्राण्यांचा जीवनक्रम सांगा पाहू। कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? सांगा पाहू। कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात। मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? प्राण्यांची वाढ। शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो। मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो। पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते। हे प्राणी अंडी घालत नाही, पण कावळा, कोळी, सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात। मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात। या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाही। काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात, ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाही, म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही। पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते। कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात। कोंबडी अंडी घालते, अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते। त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवते। अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात। वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते। पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते। माहित आहे का तुम्हाला, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते। अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगांवर धावून जाते। जरा डोके चालवा। कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? रूपांतरण। शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे। कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे, पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे। पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात। फुलपाखरांमधील रूपांतरण। सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत। फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते। फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात। त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो। बिबळ्या, कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप प्रमाणावर आढळते। त्यांच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते ते आपण पाहू। बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानांवर अंडे घालते। अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते। फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात। फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो। ज्या पानांवरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरताडून खायला सुरुवात करतो। त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते। पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही, पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते, ती ढगळ असते। आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंताचे कात टाकणे म्हणतात। पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो। पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते। 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो। अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो। बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते।
शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानांवर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. यावेळी कात टाकले की अधिक कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. माहित आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटांच्या अंगांवर केसासारखे तंतू असतात. माहित आहे का तुम्हाला स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो, तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाही, कारण ते आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यात त्या वाढीला पुरेशी असते, म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. आपण काय शिकलो हे आता मोठ्याने वाचूया. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्या